रसिको नमस्कार. या ग्लोबल साहित्य सफरीमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपला आहे 38वा पुष्प आणि मी आज बोलणार आहे जगप्रसिद्ध रशियन लेखक इवान तर्जनेव याच्याविषयी आणि त्याची ती सर्वात प्रसिद्ध जगप्रसिद्ध कादंबरी जी आहे अतिशय लोकप्रिय झालेली फादर्स अँड सन्स या कादंबरीबद्दल. बोलायला सुरुवात करण्याआधी नेहमीप्रमाणेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आमचं म्हणजे ग्रंथालीचं जे यूट्यूब चॅनल आहे ग्रंथाली वॉच त्याला सबस्क्राईब करा. तिकडचं जे बेल आयकॉन असेल ते प्रेस करा म्हणजे आमच्या विविध कार्यक्रमांच्या सूचना आपल्याला मिळत राहतील. दुसरी गोष्ट, ग्रंथाली आता एक्सवर पण आहे. एक्स म्हणजे पूर्वीचं ट्विटर. ॲट ग्रंथाली वॉच हे आमचं एक्सवरचं हँडल आहे एक्सच्या भाषेत. जे कोणी आपण एक्सवर असाल त्यांनी आम्हाला नक्की फॉलो करा आणि जे कोणी आपण एक्सवर नसाल त्यांनी फक्त आम्हाला फॉलो करायला एक्स जॉईन करा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. तिसरी गोष्ट, हा माझा व्हिडिओ बघून आपल्याला जे काय वाटेल आपल्या प्रतिक्रिया आपले रिस्पॉन्सेस हे जर का आपण या व्हिडिओच्या खाली लिहून आम्हाला कळवलं तर आम्हाला फार बरं वाटेल. कारण अशा तऱ्हेचा रिस्पॉन्स अशा प्रतिक्रिया यांचा फार मोठा फायदा होतो हे आपण सगळे जाणतात. नमस्कार. रशियन वास्तववादी साहित्यातील एक प्रगतिशील टप्पा गाठलेला ज्याला आपण माइलस्टोन म्हणतो म्हणून ओळखला जाणारा इवान तर्जनेव हा एक जगप्रसिद्ध रशियन कादंबरीकार आणि लघुकथा लेखक. या व्यतिरिक्त कवी, नाटककार, भाषांतरकार आणि रशियन भाषेचा प्रसारक म्हणूनही त्याचं स्थान फार मोठं आहे. त्याचा जन्म 9 नोव्हेंबर 1818 रोजी मध्य रशियातील ओरेल या गावी एका सदन कुटुंबात झाला. त्याचे वडील सर्जेल निकोलोविच तर्जनेव हे एक निवृत्त कर्नल होते. त्यांनी 1812 साली जेव्हा नेपोलियनने रशियावर स्वारी केली होती त्या युद्धात, ज्याला पुढे देशभक्तीपर युद्ध असं समोरलं जायचं, त्यात भाग घेतला होता. त्याची आई वरवरा पेट्रोना लुटोनिव्हनो ही सावत्र आईमुळे लहानपण अत्यंत अस्वस्थेत गेलेली पण नंतर वारसा हक्कानं प्रचंड संपत्ती मिळालेली स्त्री होती. या संपत्तीचा भाग म्हणजेच ओरेलपासून जवळ असलेली स्पास्को येथील एक विस्तीर्ण वतनवाडी जेथे अनेक वेठबिगारी शेतमजूर कामाला होते ही होय. वरवरा अतिशय सुशिक्षित शिस्तप्रिय आणि कर्तबगार स्त्री होती. इवान आणि त्याचे दोन भाऊ यांना वाढवण्याचं काम तिनंच केलं. कारण वडिलांची ओढ घरच्यांपेक्षा गावातल्या स्त्रीवर्गाकडे जास्त होती आणि बायको मुलांकडे त्यांचं विशेष लक्ष नसायचं. त्यामुळे पिता पुत्रांचे संबंध जरी दुरावलेले म्हणण्यासारखे नसले तरी वडिलांची बऱ्याच वेळा असलेली अनुपस्थिती इवानच्या मनाला फार लागायची. तसंच त्याची आई शेतमजुरांशी अत्यंत कठोरपणे वागायची ना, ते सुद्धा त्याला फार आवडत नव्हतं. इवानच्या आई वडिलांनी त्याच्या आणि त्याच्या भावंडांच्या शिक्षणासाठी परदेशी अध्यापिकांची म्हणजेच गव्हर्नेसेसची नेमणूक केली होती. त्यांनी फ्रेंच, जर्मन आणि इंग्लिश भाषा शिकवण्याचं काम केलं. जरी घरी सर्व मंडळी फ्रेंच भाषेत बोलत असत तरी अन्य भाषात सुद्धा ते अस्खलितपणे बोलू शकत. इवान 4 वर्षाचा असताना त्याचं सर्व कुटुंब जर्मनीला गेलं आणि तिकडं नंतर फ्रान्सला. परंतु जेव्हा इवान 8 वर्षांचा झाला त्यावेळी मुलांच्या शिक्षणाला स्थैर्य प्राप्त व्हावं या हेतूनं सर्व कुटुंब मॉस्कोला येऊन स्थायिक झालं. तेथील शाळेत
शिक्षण पूर्ण करून इवाननं पुढचे एक वर्ष त्या काळी अत्यंत बुद्धिमान विद्यार्थ्यांचं माहेरघर मानल्या गेलेल्या मॉस्को विद्यापीठात काढलं. दुर्दैवानं 1834 साली त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि नंतर 3 वर्ष त्यानं सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात शिक्षण घेतलं. तिथे अभिजात वाङ्मय म्हणजे क्लासिक्स, रशियन साहित्य आणि तत्वज्ञान या विषयांवर त्यानं लक्ष केंद्रित केलं. तसंच तिथे त्याला निकोलाय गोगोल या श्रेष्ठ रशियन लेखकाची जागतिक इतिहासावरची व्याख्यानं ऐकायला मिळाली. 1838 ते 1841 हा 3 वर्षांचा काळ त्याच्या आयुष्यात फारच महत्वाचा ठरला. सप्टेंबर 1838 पासून 1 वर्ष त्यानं बर्लिनमध्ये जर्मन वंशाच्या संस्कृतीचा आणि जर्मन तत्वज्ञानातील त्यावेळच्या प्रगतीचा अभ्यास केला. त्याच सुमारास त्याला तिथे निकोलाय स्टँकेविच हा रशियन आदर्शवादी विचारवंतही भेटला. तसंच मिखेल बाकुनिन हा ख्यातनाम अराजकतावादी देखील तिकडेच भेटला. याच काळात युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिनमध्ये त्यानं तत्वज्ञान या विषयाचा अभ्यास केला. त्यात त्यानं मुख्यतः श्रेष्ठ जर्मन तत्वज्ञ आणि वेदांती म्हणजेच थिओलॉजियन जॉर्ज हेगेल याच्या लिखाणाचा अभ्यास केला. त्याद्वारे तत्वमीमांसा म्हणजेच मेटाफिजिक्स, ज्ञानमीमांसा एपिस्टोमोलॉजी, वास्तविकतावाद ऑन्टोलॉजी, राजकीय तत्वज्ञान पॉलिटिकल फिलॉसॉफी, इतिहास कला धर्म यांचं तत्वज्ञान अशा गहन विषयांचा अभ्यास केला. इव्हानवर जर्मनीतील वास्तव्याचा प्रचंड परिणाम झाला. त्याचं पाश्चिमात्य देशांच्या श्रेष्ठत्वाबद्दल ठाम मत झालं आणि रशियातही अशाच प्रकारे प्रगती होणं अतिशय आवश्यक आहे अशी त्याची धारणा झाली. नंतर 1842 साली त्यानं इव्हाननं सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमधून मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी घेतली. पदव्युत्तर दर्जेने 5 वर्ष प्रामुख्याने सेंट पीटर्सबर्ग इथेच राहिला. परंतु त्या काळात तो स्पास्को, मास्को आणि पश्चिम युरोपमध्ये वेळोवेळी फिरला. 1843 साली त्याचे आयुष्यभर लक्षात राहतील असे 2 परिचय झाले. एक म्हणजे त्याच्यापेक्षा जवळजवळ 6-7 वर्षांनी मोठा असलेला ख्यातनाम समीक्षक, ज्याला 19व्या शतकातील आघाडीचा रशियन परिवर्तनवादी विचारवंत असं म्हटलं जायचं, असा विजारियन बेलिन्स्की हा. आणि दुसरा परिचय म्हणजे त्यावेळची एक अत्यंत प्रख्यात रशियन गायिका पॉलिन व्यारदोत ही. तर्जनेव आणि बेलिन्स्की यांची उत्तम मैत्री झाली. त्यांच्या तत्वज्ञान या विषयावर तासन तास चर्चा होत असत. दुर्दैवाने 1848 बेलिन्स्कीचा मृत्यू झाला. तर्जनेवने त्याला सत्याला वाहून घेतलेली असाधारण व्यक्ती असं म्हटलं. तर्जनेवला आपल्या आयुष्याच्या पहिल्या 22-23 वर्षातच त्याला विरोधाभास वाटणाऱ्या 2 संस्कृतीचा अनुभव आला. स्पास्कोला राहत असताना आणि तेथील आसपासच्या रानावनात शिकारीच्या निमित्ताने हिंडत असताना त्यानं निरीक्षण केलेली रशियातील शेतकऱ्यांची आणि त्यातूनही वेट बिगारी शेतमजुरांची दुर्धर अवस्था एका बाजूला, तर अगदी लहानपणी मिळालेलं निरनिळ्या भाषेतलं शिक्षण आणि नंतर शिक्षणासाठी जर्मनीत गेलं असताना तेथील वास्तव्य आणि तिथे त्याला भावलेले प्रगतीशील विचार दुसऱ्या बाजूला, या सर्वांचा त्याच्या विचारांवर खोल परिणाम व्हावा हे स्वाभाविकच होतं. झारची रशियातील प्रतिगामी सत्ता आणि पश्चिमेतील बुद्धिवादी प्रगतीशील विचार आणि कलात्मक दृष्टी यातील फरक त्याला प्रकर्षाने जाणवला. लहानपणापासून असलेली लिखाणाची हौस, निसर्गाविषयीची ओढ, कलेची आवड आणि तरुण वयातच मिळालेला प्रचंड अनुभव या शिदोरीवर तर्जनेवनं आपलं पुढचं जीवन लिखाणात खर्च करावं हे अगदी स्वाभाविकच होतं. वयाच्या 15व्या वर्षीच तर्जनेवनं आपलं स्टेनो हे कवितेचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्याच्या लिखाणाची शैली, लिहिण्याची शैली प्रख्यात इंग्लिश कवी लॉर्ड बायरनच्या धर्तीवर होती. पण त्याच्या ज्या प्रदीर्घ कवितेने अनेक साहित्यिकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं ती म्हणजे
त्याची त्यानंतर 9 वर्षांनी म्हणजेच 1843 साली प्रसिद्ध झालेली पोर्शा ही कविता, तिचं काव्यातील लघुकथा असं वर्णन केलं गेलं आणि बेलिन्स्कीनं या पुस्तकाचं अतिशय कौतुक केलं. नंतरच्या 2 वर्षांच्या काळात त्यानं अ कॉन्व्हर्सेशन आणि द लँड ओनर या कविता लिहिल्या. पण त्याचं लक्ष हळूहळू कवितेपासून दूर जाऊ लागलं आणि नाटक लघुकथा याकडे वळू लागलं. 1844 मध्ये त्यानं आंद्रे कोलोसॉव ही एक लघुकथा लिहिली आणि काही नाटकंही लिहिली. निकोलाय गोगोल या श्रेष्ठ नाटककाराची काहीशी नक्कल वाटावी असं अ पुअर जेंटलमन हे नाटक त्यानं 1848 साली लिहिलं. द बॅचलर हे नाटक 1849 साली प्रत्यक्ष रंगमंचावर आलं. 1848 साली लिहिलेलं वन मे स्पी इन अ थ्रेड टू फाईनली हे नाटक 1872 साली रंगमंचावर आलं. पण ज्या नाटकामुळे त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली, टिकली आणि जे पाश्चात्य रंगभूमीवरही सादर केलं गेलं ते म्हणजे त्यानं 1850 साली लिहिलेलं नाटक अ मंथ इन द कंट्री. हे नाटक तजेनेवच्या विहारदात कुटुंबियांबरोबर असलेल्या संबंधांवर आधारित होतं. महान रशियन लेखक अँटन चेकॉवच्या शैलीसारखं लेखन या नाटकात आहे. तजेने लिहिलेल्या या व इतर नाटकांनाही कठोर निर्बंधाचा तडाखा सहन करावा लागला आणि परिणामी त्यांना नाटकं लिहिणं जवळजवळ सोडूनच दिलं. तर्जेने 1847 ते 1850 या काळात पश्चिम युरोपात हिंडत होता. पण तिथे जाण्यापूर्वी त्यानं काही काळ द कंटेम्पररी या साहित्यिक मासिकाच्या संपादक मंडळावर काम केलं. एकदा तो शिकारावर गेला असताना त्याला 2 शेतकरी भेटले. त्यांच्याबरोबर हिंडताना त्याला आलेले अनुभव त्यानं मासिकाच्या कार्यालयात लिहून ठेवले होते. ते त्यानं 1852 साली फ्रॉम अ हंटर स्केचेस या नावाने प्रसिद्ध केले. तत्पूर्वी परदेशात असतानाच त्यानं 1850 साली द डायरी ऑफ अ सुपरफ्लोअस मॅन ही कथा लिहिली. नायक एका तरुण मुलीच्या प्रेमाच्या अपेक्षेने राहत असतानाच एक उमराव तिचा हृदय जिंकतो. अशा निराश झालेल्या माणसानं मरणासन्न असताना शेवटच्या दिवसात लिहिलेली रोजनिशी अशी याची कथा आहे. प्राणीमात्रांच्या दैवाशी निसर्ग कसा अनास्थेने किंवा उदासीनतेने वागत असतो याचं दर्शन यात घडवलेलं आहे. द हंटर स्केचेसमध्ये प्रामुख्याने वेटीस धरलेल्या शेतमजुरांना जमीनदाराकडून मिळणाऱ्या अमानुष वागणुकीचं चित्रण आहे. अर्थात हे करताना सगळेच शेतमजूर आदर्श नसतात आणि सर्वच जमीनदार निर्घृण पद्धतीने वागत नसतात हे त्यानं दाखवून आपल्या सम्यक दृष्टीचं दर्शन घडवलेलं आहे. हे पुस्तक फारच प्रभावी ठरलं आणि नंतर 1861 साली वेट बिजारी पद्धतीने काम करणारे शेतमजूर कायद्याने मुक्त झाले. त्यामागे या पुस्तकाचं नक्कीच योगदान आहे असं म्हटलं तर बावगं ठरणार नाही. त्याचबरोबर तर्जेनेवने पुस्तकात साधलेलं लिखाणातील सौंदर्यही विशेष मानलं जातं. द सिंगर या कथेत गाण्याच्या स्पर्धांविषयी त्याचं बारकाईने केलेलं निरीक्षण, फॉरेस्ट अँड स्टेप या कथेत निर्माण केलेलं शब्द सौंदर्य यांचा विशेष उल्लेख करता येईल. 1858 साली प्रसिद्ध केलेल्या मुंबई या लघुकथेत क्रूरपणे वागणाऱ्या मालकिणीमुळे एका मूकबधीर मजुराने आपला एकमेव मित्र म्हणून बाळगलेल्या कुत्र्यासह बुडून मृत्यूला कसं कवटाळलं हे दाखवलेलं. तर्जेनेवचं ज्या काळात साहित्यिक म्हणून नाव होऊ लागलं तो काळ वस्तुतः लेखकांना अनुकूल नव्हता. निकोलस पहिला झार हा एक अत्यंत निष्ठुर मानला गेलेला सत्ताधीश. 1848 पासून 1855 हा त्याच्या मृत्यूपर्यंतचा काळ वृत्तनिर्बंधाच्या दहशतीचा म्हणजेच सेन्सॉरशिप टेररचा काळ होता. लेखक आणि विचारवंत रशियन अलेक्झांडर हर्झेन हा बऱ्याच आधी म्हणजे 1840 सालीच रशिया सोडून गेला आणि कधीच परतला नाही. बेलिन्स्की 1848 सालीच दिवंगत झाला परंतु त्याचं नाव कुठेही छापलं जातं कामा नये असा दंडक होता. 1849 मध्ये दोस्तोवस्कीला
सायबेरियात पाठवलं गेलं. गोगोल या श्रेष्ठ रशियन लेखकाच्या मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली वाहून त्याचा सन्मान केल्याबद्दल इवानला 1 महिना कैदेत ठेवलं गेलं. नंतर 1.5 वर्ष त्याला स्पास्को येथे त्याच्या निवासस्थानी स्थानबद्ध केलं गेलं. 1855 साली निकोलस पहिला झार नंतर अलेक्झांडर दुसरा हा उदारमतवादी झार आल्यानंतर रशियात राजकीय आणि अन्य स्तरांवर बदल होत गेले. 1856 साली तर्जनेवनं फॉस्ट, 1858 मध्ये आसिया, 1860 मध्ये फर्स्ट लव या निरनिराळ्या कथा लिहिल्या. तर्जनेवनं सामाजिक प्रश्नांना परिवर्तनवादाला कधीच कमी लेखलं नाही, परंतु कलाकारांचं स्वातंत्र्य, व्यक्तींचं स्वातंत्र्य हे त्याला तेवढंच महत्वाचं वाटायचं आणि अशा परिस्थितीत डाव्या विचारसरणीच्या लोकांना तो उजवा वाटू लागला. 1855 नंतर तर्जनेवनं आपलं लक्ष कादंबरीकडे वळवलं. रुडीन ही त्याची 1856 साली लिहिलेली पहिली कादंबरी. एक अत्यंत बुद्धिमान उत्कृष्ट वक्ता देशाच्या प्रगतीबद्दल आपल्या परिसरातील तरुण श्रोत्यांना आकर्षित करतो, परंतु ज्यावेळी त्याच्या प्रेमात पडलेली एक तरुणी त्याला त्याच्या शब्दांप्रमाणे जगण्याचं सांगते, त्यावेळी तो कसा पराजित होतो हे या कथेत दाखवलेलं आहे. त्याद्वारे त्यानं एकंदरीत रशियन समाजाचं आणि तेथील बुद्धिवंतांचं चित्रण केलेलं आहे. होम ऑफ द जेंट्री ही तर्जनेवची दुसरी कादंबरी. ही एक प्रेमकथा आहे. यातून असं ध्वनित केलं आहे तर्जनेवनी की रशियाचं भवितव्य हे त्याच्या पिढीकडे न सोपवता त्याच्यापेक्षा तरुण आणि पुरोगामी लोकांच्याकडे सोपवलं पाहिजे. तर्जनेवला पुरोगामी विचार पाहिजे होते, पण ते क्रांतिकारक किंवा जहाल नसून त्यापेक्षा सावकाशाने होणारे बदल त्याला अपेक्षित होते. 1861 साली वेट बिगारी शतमजुरांची मुक्तता होण्यापूर्वी तर्जनेवनं ऑन द ईव ही कादंबरी लिहिली. यात मात्र लेखकाचा काहीसा निराशेचा सूर उमटलेला दिसतो. त्याच्या पिढीतील विचारांचा उदारपणा आणि त्याच्या पुढच्या पिढीतील तरुण बुद्धिमंतांच्या विचारांचा जहालपणा यात पुढे समन्वय होण्याचं त्याला काही चिन्ह दिसेना. 1862 साली तर्जनेवनं त्याची सर्वात लोकप्रिय झालेली प्रख्यात कादंबरी फादर्स आणि सन्स लिहिली. याच कादंबरीवर आता मी पुढे बोलणार आहे. ही कादंबरी लोकप्रिय झाली खरी, पण ती लिहिल्यानंतर लगेचच निर्माण झालेल्या प्रतिक्रिया इतक्या अनपेक्षित आणि तीव्र होत्या की त्यानंतर तर्जनेवनं 1 वर्षभर म्हणण्यासारखं काहीच लिखाण केलं नाही. त्याचप्रमाणे टॉलस्टॉय आणि दोस्तोव्स्की यांच्याबरोबरची भांडणं आणि एकंदरीतच रशियन साहित्य क्षेत्राकडून त्याला मिळत असलेली वागणूक या सर्वांचा विचार करून त्यानं रशिया सोडलं आणि दक्षिण जर्मनीतील बादेन बादेन या पर्यटनस्थळी तो जाऊन राहिला. तेथे विवाहात पतीपत्नी आधीच जाऊन राहिले होते. तिथे 1867 साली त्यानं स्मोक ही कादंबरी लिहिली. यातील प्रेमकथा अंतःकरण हेलावणारी आहे. त्यात त्यानं उजव्या आणि डाव्या विचारांच्या विचारवंतांची जणू व्यंगचित्रच रेखाटलेली आहेत. शेवटी त्यानं तर्जनेवनं असं ध्वनित केलं आहे की मानसिक भावना आणि राजकीय विचार हे शेवटी धुरासारखे क्षणभंगूर असतात. 1870-71 फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील युद्धामुळे विवाहदत्त कुटुंब आणि तर्जनेव प्रथम लंडनला गेले आणि नंतर पॅरिसला. पॅरिसमध्ये तर्जनेवची जॉर्ज सँड, गुस्ताव फ्लॉबर्ट, गॉनकॉट बंधू आणि तरुण वयातील एमिल झोला आणि हेन्री जेम्स यांच्याशी नजीकचा परिचय झाला. 1864 साली दोस्तोव्स्कीने संपादित केलेल्या एका नव्या नियतकालिकात तर्जनेवनं कल्पना जाल म्हणजे फॅन्टसी असलेले विभिन्न लेख लिहिले आणि फॅन्टम्स हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर इनफ हे तर्जनेवनं निराशेची पराकोटी असणारं पुस्तक लिहिलं. त्यात सुखाचा लोप, निसर्गाची उदासीनता, अटळ नाश आणि सर्वत्र पोकळी अशी निराशा व्यक्त करून
या कादंबरीचा शेवट शेक्सपियरच्या बाकी सर्व स्तब्धता रेस्ट इज सायलन्स या शब्दाने केलेला आहे. तर्जेदेवनं 1862 ते 1877 या काळात फक्त दोनच कादंबऱ्या लिहिल्या, यामध्ये टॉरेंट्स ऑफ स्प्रिंग या लघु कादंबरीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तर्जेदेवच्या लेखनात पुढे काहीशा गूढ आणि अद्भुत कल्पनांचा शिरका झाला असला तरी त्याचा अशा गोष्टींवर किंवा देवावर बिलकुल विश्वास नव्हता. बऱ्याच वर्षांच्या परिश्रमानंतर 1877 साली लिहिलेली व्हर्जिन सॉइल ही तर्जेदेवची अखेरची आणि राजकीय असलेली कादंबरी. जहाल मतवादी विद्यार्थी आणि विचारवंतांनी एकत्र येऊन चळवळ करून शेतकऱ्यांच्या मध्ये क्रांतीची बीज रुजवून जमीनदाराविरुद्ध लढा द्यावा अशी कल्पना. परंतु हे सर्व शेतकऱ्यांना न झेपल्यानं सर्वच चळवळ अपयशी ठरते अशी ही कथा. तर्जेदेवला विआर्देच्या मुळे स्पॅनिश भाषेचाही अभ्यास करता आला, त्याप्रमाणे त्यानं जगप्रसिद्ध स्पॅनिश लेखक सर्वंतेसच्या डॉन क्विजॉट किंवा डॉन क्योटे या कादंबरीचं रशियन भाषेत भाषांतर केलं. आता मी इवान तर्जेदेवच्या खासगी जीवनाविषयी थोडं सांगतो. 1840 बर्लिनमध्ये असताना त्याचा प्रख्यात रशियन क्रांतिकारक मिखेल बाकुनिन याच्याशी जर्मन तत्वज्ञान या विषयामुळे परिचय झाला आणि जवळकी निर्माण झाली. त्या काळात बाकुनिनच्या अनेक बहिणीपैकी एक तर्जेदेवच्या प्रेमात पडली, परंतु त्यातून तो कसा वसा बाहेर पडला. त्याच सुमारास नंतर स्वगृही स्पास्कोयाच्या वतनवाडीत राहत असताना त्याचा एका शेतमजूर स्त्रीशी संबंध आला, तर दुसऱ्या एका शेतमजूर स्त्रीच्या संबंधातून त्याला 1842 साली एक मुलगी झाली. तर्जेदेवचा 1843 साली म्हणजेच वयाच्या 24 वर्षी पॉलिन व्हायर्दोत या त्यावेळी अतिशय प्रख्यात असलेल्या रशियन गायिकेशी परिचय झाला आणि ते परस्परांच्या प्रेमात पडले. जरी त्यांनी विवाह केला नाही तरी त्यांचे प्रेम संबंध पुढे 4 दशक चालू राहिले. विशेष म्हणजे पॉलिनचा तर्जेदेवबरोबर परिचय होण्याआधी 3 वर्षापूर्वी लुई व्हायर्दोत या तिच्यापेक्षा वयानं 20 वर्षे मोठा असलेल्या कलेच्या इतिहासाच्या अभ्यासकाशी विवाह झाला होता. हा विवाह कायम टिकला. बरेच वेळा तर्जेदेव आणि व्हायर्दोत पतीपत्नी एकत्रच राहायचे. पॉलिनने तर तर्जेदेवच्या शेतमजूर स्त्रीपासून झालेल्या अनोरस मुलीचा सांभाळही केला आणि नंतर तर्जेदेवनं तिचं एका फ्रेंच व्यापाऱ्याशी लग्न लावून दिलं. इवान तर्जेदेवचं लिखाण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चालूच राहिलं, पण त्याची तब्येत खालावत गेली. जानेवारी 1883 त्याला झालेल्या कर्करोगाच्या गाठीवर म्हणजेच मॅलिग्नंट ट्यूमरवर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण हा रोग पसरला आणि 3 नोव्हेंबर 1883 रोजी वयाच्या 64 वर्षी पॅरिसजवळील बॉगिरल या ठिकाणी त्याच्या राहत्या घरी त्याचं निधन झालं. एक अतिशय उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तर्जेदेवच्या मेंदूचं वजन 4 पाऊंड 7 औंस म्हणजे 2012 ग्रॅम होतं, जे सामान्यतः फक्त 3 पाऊंड असतं. त्याचं मृत शरीर नंतर रशियाला नेलं गेलं आणि सेंट पीटर्सबर्ग येथील बोलकोवा दफनभूमीमध्ये त्याला दफन केलं गेलं. मृत्यूशर असताना तर्जेदेवनं टॉलेसाला सांगितलं की माझ्या मित्रा तू आता परत साहित्याकडे वळ. टॉलेस्टाने त्यानंतर द डेथ ऑफ इवान इलिच अँड द क्रूझर सोनाटा ही पुस्तकं लिहिली. फ्योदोर दोस्तोवस्की अँड लिओ टॉलेस्टा या श्रेष्ठ दिग्गजांचा समकालीन असल्यानं इवान तर्जेदेवचा प्रभाव काहीसा कमी वाटणं शक्य आहे, पण हे बिलकुल बरोबर नाही. त्याच्या लिखाणातील अतिशयोक्तीचा अभाव, भाषेचं कलात्मक सौंदर्य, प्रेमकथातील अभिजात लावण्य, कोणत्याही व्यक्तीच्या मनोव्यापारांचं सूक्ष्म चित्रण, सभ्यता, संयम आणि आयुष्यात जे जे सुंदर त्याती मौल्यवान अशी मानसिकता, अशा गुणांनी त्याच्या लिखाणाचा वाङ्मयीन दर्जा
क्वचितच फार मोठ्या गुदेचा आहे. 1878 साली त्याला पॅरिस इंटरनॅशनल लिटररी काँग्रेसचं उपाध्यक्षपद मिळालं आणि 1879 साली ऑक्सफर्ड विद्यापीठाची मानद पदवी देखील मिळाली. इवान तर्जेनेव हा पश्चिम युरोपीय संस्कृतीने भारावलेला सौम्य उदारमतवादी सौंदर्याचा अभिजातपणा जाणणारा असा लेखक होता. त्याच्या स्वभावामुळे तो काही लेखकांच्या अगदी जवळ आला तर काही लेखकांच्या टीकेला आणि द्वेषाला सुद्धा पात्र झाला. त्याचा समवयस्क साहित्यिक वास्तववादाचा अग्रगण्य पुरस्कर्ता मानला गेलेला प्रख्यात फ्रेंच कादंबरीकार गुस्ताव फ्लॉबर्ट हा त्याचा निकटचा मित्र झाला. त्याच्याबरोबर तर्जेनेव मोकळेपणानं सामाजिक आणि सौंदर्यपूर्ण विषयांवर चर्चा करत असे, म्हणजे ॲसेटिसबद्दल. दोघांनाही उजव्या किंवा डाव्या अतिरेकी स्वरूपाचे राजकीय विचार अजिबात मान्य नव्हते. त्याचप्रमाणे बेलिन्स्की या मित्राला तर्जेनेव आपला मार्गदर्शक मानत असे. साहित्याचं प्राथमिक उद्दिष्ट हे जीवनाच्या सत्याचं दर्शन घडवणं आणि जीवनात घडणाऱ्या अन्यायाकडे समीक्षणात्मक दृष्टिकोनातून पाहणं असं बेलिन्स्कीचं मत होतं. या उलट उदारमतवादी तर तर्जेनेवच्या प्रखर विरोधात होतेच, पण टॉलस्टॉय आणि दोस्तेवस्की सारखे दिग्गज लेखकही. हा वैचारिक संघर्ष इतका तीव्र होता की तर्जेनेव आणि टॉलस्टॉय हे 17 वर्ष परस्परांशी बोलत सुद्धा नव्हते. गंमत म्हणजे हा तणाव दोघांच्याही कौटुंबिक संबंधात कधीच आडवा आला नाही. या सर्व वातावरणात तर्जेनेव हा नेहमीच अलिप्त, शांत आणि वसुष्ठ राहिला. रसिको, एका महान लेखकाची ही थोडक्यात सांगितलेली ओळख. आता मी फादर्स अँड सन्स या कादंबरीकडे वळतो. विद्यापीठातून पदवी प्राप्त करून आर्कडी कर्सनाव हा तरुण आपल्या वडिलांच्या इस्टेटीवर म्हणजेच मेरिनो येथे येतो. ही इस्टेट जरी फार मोठी नसली तरी तिच्यापासून मिळणारं उत्पन्न मध्यमवर्गीय राहणीमानाला पोषक असं असतं. ही इस्टेट रशियातील शहरांपासून लांब अशा एका ग्रामीण भागात असते. अर्कडी बरोबर त्याचा मित्र बाजाराव हाही असतो. अर्कडीचे वडील निकोलाय या दोघांचे आपल्या एसिटीवर आनंदाने स्वागत करतो, कारण अर्कडी बरीच वर्षे बाहेर असतो. निकोलाय हा विधूर असतो. या निकोलायला एक धाटा भाऊ असतो, म्हणजेच अर्कडीचा काका. त्याचं नाव असतं पावेल. हा पावेल पूर्वी लष्करात अधिकारी असतो. त्याच्यापुढे त्याची करिअर अतिशय चांगली होणार अशी खात्री असते, पण तेव्हा होतं काय, त्याचं एका राजकन्यावर प्रेम बसतं. ही राजकन्या पावेलला प्रथम प्रतिसाद देत असते, पण पुढे पुढे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागते. याचा पावेलवर फारच विपरीत परिणाम होतो. तो लष्कराच्या नोकरीचा राजीनामा देतो आणि 4 वर्ष तिच्या मागे रशियाच्या बाहेर परदेशात काढतो, पण ती तिला काही दाद देत नाही. शेवटी तो रशियाला परततो, पण त्याला त्याचं पूर्वीचं आयुष्य जगणं आता अशक्य असतं. तो रशियातच वेगळ्या ठिकाणी फिरत राहतो. अशी 10 वर्ष जातात. त्यानंतर त्याला कळतं की त्या राजकन्याचा मृत्यू झालेला आहे आणि मग तो आपल्या स्टेटवर परत येतो. अर्कडी आणि बाजाराव यांचे विचार अगदीच निराळे असतात. ते शून्यवादाचा म्हणजेच निहिलिझम या तत्वज्ञानाचा पुरस्कार करत असतात. निहिलिझम म्हणजे पारंपरिक मूल्यावस्था, धर्म, संस्कृती यांना पूर्णपणे नाकारणं होय. या तरुणांचे असे विचार ऐकून पावेल अवाक होतो. प्रथम आनंदी असलेला निकोलाय हाही कालांतरानं या मुलांचे विचार ऐकून अस्वस्थ होऊ लागतो. आपल्या मुलावर बाजारावचा जणू अनिष्ट प्रभाव आहे हे त्याच्या लक्षात येतं. निकोलाय हा तसा पुरोगामी असतो, उदारमतवादी असतो, पण अर्कडी आणि बाजाराव यांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण फार मागासलेले आहोत याची ठळक जाणीव त्याला होऊ लागते. त्याचं पुरोगामित्व सिद्ध करायला त्याने त्याच्या आयुष्यात बऱ्याच अभिनव गोष्टी केलेल्या असतात, पण या तरुणाच्या दृष्टिकोनातून त्याही फार मागासलेले आहेत हे निकोलायला कळून चुकतं. यात भर म्हणजे निकोलाने
फिनेज का या एका स्त्रीला स्वतःच्या घरी कामाला ठेवलं असतं आणि नंतर तिच्याशी त्याचे शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले असतात. इतकंच नव्हे तर या फिनिश्काला निकोल्यापासून एक मुलगा झाला असतो, तर तो छोटा असतो आणि मुलाचं नाव असतं मित्या. अर्थातच अर्काडीला निकोल्याच्या या कृतीचा बिलकुल राग येत नाही, उलट त्याला आपल्याला एक लहान भाऊ आहे याचा अतिशय आनंद होतो. अर्काडी आणि बाजाराव हे काही काळ मिळवलेला राहतात. त्यानंतर ते अर्काडीच्या एका नातलगाकडे त्याच्याच आमंत्रणावरून त्या प्रांताच्या एका दुसऱ्या ठिकाणी जातात. त्या जागी स्थानिक उच्च समाजात त्यांची उठबस होऊ लागते. तिथेच एके दिवशी त्यांची मॅडम ॲना सर्जेवना ओडिन्स्टवा या एका स्वतंत्र जीवन जगणाऱ्या स्त्रीची गाठ पडते. ही महिला ती सुंदर असते, आकर्षक असते, अतिशय पुढारलेली असते. ही मॅडम ॲना अतिशय श्रीमंत असते आणि तिला स्वतःचं असं मोठं उत्पन्न असतं. स्थानिक उच्च प्रजा समाजात देखील तिचं वेगळंपण उठून दिसणार असतं. हे दोघे तरुण साहजिकच तिच्याकडे फारच आकर्षित होतात. बाजारावचं बोलणं ऐकून ॲनाला देखील त्याच्याबद्दल कुतूहल वाटू लागतं. ॲना मग अर्काडी आणि बाजाराव या दोघांनाही तिच्या इस्टेटीवर येण्याचं आणि राहण्याचं आमंत्रण देते. ॲनाची इस्टेट निकोल्स कोय इथे असते. हे दोघे तरुण ॲनाच्या आमंत्रणाचा स्वीकार करतात आणि तिच्या इस्टेटीवर राहायला जातात. तिथे त्यांची भेट ॲनाच्या धाकट्या बहिणीशी म्हणजेच कात्याशी होते. ती पण दिसायला सुंदर असते. ॲनाकडे दोघे तरुण फार दिवस राहत नाहीत, पण या त्यांच्या वास्तव्यात हळूहळू अर्काडीवरचा बाजारावचा प्रभाव कमी होऊ लागतो. बाजारावला मॅडम ॲनाविषयी वाटणारं आकर्षण फार वाढू लागतं, पण प्रेमात पडणं ही कल्पनाच त्याला सहन होत नाही, कारण त्याच्या निलिनच्या तत्वात ते बसणार नसतं. मॅडम ॲना त्याच्याविषयी तिला वाटणारं आकर्षण लपवत नाही, त्यामुळे बाजाराची मनस्थिती अतिशय द्विधा होते. प्रेमाचा त्याच्या मनावरचा अंमल वाढू लागतो, त्यामुळे त्याच्या तत्वाने धक्का बसतो आणि तो अतिशय व्यथित होतो. शेवटी सगळं अतिहून बाजाराव तो मॅडम ॲनाच्या प्रेमात पडला असल्याचं त्यासमोर कबूल करतो, पण मॅडम ॲना त्याला फारसा प्रतिसाद देत नाही. तिला बाजारावची एकंदर विचारप्रणाली आणि त्यामुळं त्याची एकंदर भावनेला कमी महत्त्व देण्याची वृत्ती फारशी पसंत पडत नाही. बाजारावबरोबर आपलं पुढचं जीवन घालवण्याचा विचार तिला काही झेपत नाही. तिच्या नकारामुळे बाजाराव उद्विग्न होतो आणि मग तिच्या स्थितीवरून तो आपल्या वडिलांच्या स्टडीवर जातो. अर्थातच अर्काडी देखील त्याच्याबरोबर असतो. बाजाराव आणि अर्काडी या दोघा तरुणांचं बाजारावचे आई वडील मोठ्या उत्साहाने स्वागत करतात. बाजारावच्या आई वडिलांचा बाजाराव अत्यंत लाडका असतो. त्याच्या आईची त्याच्यावर जणू भक्तीच असते. जरी बाजारावची तुसडी वृत्ती लपत नसली तरी त्याचे आई वडील त्याकडे जाणून बुजून कानडोळा करतात. अर्काडी बाजाराच्या वडिलांना असं सांगतो की त्यांचा मुलगा अतिशय बुद्धिमान आहे, हुशार आहे आणि त्याचं भवितव्य उज्ज्वल आहे अशी त्याची खात्री आहे. त्यामुळे बाजाराच्या वडिलांना फारच आनंद होतो. पुढे एकदा अर्काडी बाजारावला त्याच्या एकंदर तुसड्या वर्तणुकीमुळे त्याला चांगलाच फटकारतो. त्यांच्या संबंधात थोडासा दुरावा निर्माण होऊ लागतो. पुढे एकदा बाजारावच्या अर्काडीच्या काकाविषयीच्या म्हणजेच पावेलविषयीच्या अपमानास्पद टिप्पणीमुळे अर्काडी इतका संतापतो की ते दोघे हातगावीर येतात. बाजाराव अर्काडीच्या एकंदर स्वप्नाळ वृत्तीमुळेही त्याच्यावर नेहमीच सडकून टीका करत असतो, त्यामुळे अर्काडी आता संतापलेला असतो. हा प्रसंग कसा वसा पार पडतो खरा, पण अर्काडीला याचं प्रचंड दुःख होतं. आता मात्र अर्काडीला बाजारावचे विचार फारच चमत्कारिक वाटू लागतात. तो त्याच्या एकंदर विचारप्रणालीबद्दल साशंक बनतो. अर्काडी आणि बाजाराव यांच्यातली दरी आता फार वाढू लागते. बाजाराव हा मॅडम ॲनाच्या नकारामुळे अतिशय उद्विग्न मनसेत असतो. आता त्याचा सगळाच आविर्भाव बदललेला असतो आणि त्याच्या वागण्या बोलण्यातून ते प्रतीत होत असतं. बाजारावच्या वडिलांच्या इस्टेटीवर अर्काडी आणि बाजाराव हे थोडाच काळ राहतात. नंतर बाजारावच्या आई वडिलांच्या मनाविरुद्ध ते तिकडनं मेरिनोला जायला निघतात. बाजाराच्या आई वडिलांना त्यामुळे अतिदुःख होतं
पण ते बाजारावला काही बोलायला धजावत नाहीत. मी लवकरच परत येईन असं बाजाराव त्यांना आश्वासन देतो, त्यामुळे त्यांना जरा हायसं वाटतं. ते परतीच्या वाटेवर असताना अर्कडेला असं वाटतं की त्यांनी मॅडम ॲनाच्या इस्थितीवर थोडा वेळ थांबून मॅडम ॲनाची भेट घ्यावी. बाजाराव देखील या कल्पनेला विरोध करत नाही. ते त्याप्रमाणे वाटत असताना मॅडम ॲनाला भेटायला म्हणून तिच्या इस्थितीवर जातात, पण ती त्यांचं स्वागत फारच थंडपणे करते, त्यामुळे दोघाही तरुणांना अतिशय अवघडल्यासारखं होतं. ते मग मॅडम ॲनाकडे फार थांबत नाहीत, लगेच तिकडे निघतात आणि मेरिनोला पोहोचतात. मेरिनोला अर्कडी थोडे दिवस थांबतो, मग काहीतरी कारण काढून तो एकटाच मॅडम ॲनाच्या इस्थितीवर परत जातो. तिथे काही काळ राहिल्यानंतर अर्कडीला अशी जाणीव होते की तो मॅडम ॲनाच्या नाही तर तिच्या बहिणीच्या म्हणजेच खात्याच्या प्रेमात पडलेला आहे. तो तिथे खात्याबरोबर बराच वेळ घालवू लागतो. मॅडम ॲनाला अर्कडी खात्याबरोबर बराच वेळ घालवत्याची जाणीव होते. ती खात्याला सावधगिरीने वागण्याची सूचना देते, पण खात्या या सूचनेकडे फारसं लक्ष देत नाही. इथे मेरुनाला बाजाराव काही शास्त्रीय संशोधन करण्यात गरज असतो. त्याचे आणि आर्कडीच्या काकांचे म्हणजेच बाबांचे संबंध हळूहळू तणावपूर्ण होत जातात. बाजारावला फिनिचकाशी बोलायला, तिच्यावर वेळ घालायला आवडू लागतो, तो त्याप्रमाणे करू लागतो. फिनिचकाच्या मुलाबरोबरही तो बराच वेळ आवडीने खर्च करू लागतो. फिनिचकालाही त्याचा सहवास आवडू लागतो. ती निसंकोचपणे त्याच्याशी संभाषण करण्यात वेळ घालू लागते. असा काही काळ जातो. एके दिवशी बाजाराव फिनिचकाचं त्याच्या संभाषण चालू असताना तिच्या मनाविरुद्ध तो चुंबन घेतो. फिनिचका वावरते आणि कष्टीमनाने तिथून काढता पाय घेते. हे पावेल बघतो आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे बाजारावला द्वंद्वाचं आव्हान देतो. बाजारावला खऱ्यात रस नसतो, पण त्याचाही नाराज होतो. शेवटी द्वंद्व होतो आणि त्या द्वंद्वात पावेलच्या पायाला जखम होते. बाजाराव लगेच पावेलची शुश्रूषा करून त्या जखमेची मलमपट्टी करतो. त्यामुळे पावेलचं बाजाराविषयीचं मत बदलतं, चांगलं होतं. तो एक उमदा माणूस आहे असं त्याला वाटतं. निकोलायला देखील हे द्वंद्व घडल्याचं कळतं. त्याचा पावेलवर फारच जीव असतो आणि म्हणून तो आधी अस्वस्थ होतो, रागावतो, काळजीत पडतो. पावेलच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असते, पण अशा बदलत्या परिस्थितीत बाजारावला आता मेरुनो राहणं अशक्य असतं. त्याप्रमाणे तो मेरुनो सोडतो आणि आपल्या वडिलांच्या इस्टेटवर परततो. तो परतल्यामुळे बाजारावच्या आईवडिलांना मनस्वी आनंद होतो. बाजाराव मग आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करू लागतो. त्याचे वडील एक कंट्री डॉक्टर असतात. बाजाराची मनस्थिती ठीक नसते. एकाकी उदास असतो. आपल्या कामावर तो लक्ष केंद्रित करू शकत नाही. पण पुढे हळूहळू बाजारामध्ये फरक पडू लागतो. तो कौटुंबिक कार्यक्रमात आवडीनं भाग घेऊ लागतो. त्याचं वागणं बदलू लागतं. त्यामुळे आई वडील फारच खुश होतात. असा काही काळ जातो. एके दिवशी शवविच्छेदन करत असताना बाजारावला जखम होते. ही जखम नंतर चिघळते. बाजाराव आता अंतरुणाला खेळतो. त्याचा जीव वाचणं आता शक्यच नसतं आणि त्यालाही त्याची कल्पना असते. तो असा मृत्यूशिवाय असताना तो आजारी असल्याची बातमी ऐकून मॅडमांना तिथे पोचतो त्याला भेटायला. तिला बघून मरणाच्या दारात असलेल्या बाजारावला भरून येतो. तो तिला सांगतो की ती फारच सुंदर दिसते. मॅडमांना करुणेनं त्याच्या कपाळाचं चुंबन घेते, पण तिथे ती थांबत नाही. पुढच्याच दिवशी बाजारावचा मृत्यू होतो आणि त्याच्या आई वडिलांवर दुःखाचा आबाळच कोसळतो. पुढे अर्कडी खात्याशी विवाह करतो आणि तो आपल्या वडिलांच्या इस्त्रीची सगळी सूत्र आपल्या ताब्यात घेतो. त्याचे वडील शेवटी फिनिचकाशी लग्न करतात. अर्कडी आता त्यांच्याबरोबरच असतो, त्यामुळे ते अतिशय आनंदी असतात. पावेल सर्वांचा निरोप घेऊन जर्मनीच्या ड्रेसडन या शहरात जाऊन राहू लागतो. तिथे त्याला एक वेगळी विलक्षण व्यक्ती म्हणून चांगलीच प्रसिद्धी मिळते. इथे बाजारावचे आई वडील आपल्या मुलाच्या आठवणीत आपले दिवस घालवत असतात. आणि रसिको, ही कादंबरी इथेच संपते. इवान तर्जेनेवची ही हृदयस्पर्शी कादंबरी
सोवियत रशियातील समाजात जेव्हा वैचारिक बदलाचे वारे वाहत होते त्या काळातली आहे, म्हणजेच 19व्या शतकाच्या मध्यानंतरची. 19व्या शतकाच्या आरंभीच रशियामध्ये निलिझम म्हणजेच शून्यवादी या वैचारिक चळवळीचा उदय झाला. रशियातील शून्यवादी चळवळ ही एक तात्विक, सांस्कृतिक आणि क्रांतिकारक चळवळ होती. रशियातील त्यावेळची रशियन समाजाची मूल्यव्यवस्था, धर्म आणि त्यातला परंपरा हे या चळवळीचं मुख्य लक्ष होतं. रशियातील जुने खानदानी बुद्धिजीवी आणि होत असलेल्या सामाजिक सुधारणांच्या अपयशामुळे कट्टर झालेली तरुण पिढी यांच्यामधला संघर्ष होता. जुने ते सगळे त्याज्य असा या निलिझम म्हणजेच शून्यवादी चळवळीचा मूळ आशय होता. ही शून्यवादी चळवळ 19व्या शतकाच्या आरंभी सुरू झाली, पण ती शेवटापर्यंत इतकी फोफावली की काय विचारू नका. हिंसा, जाळपोळ, राजकीय हत्या यात गुरफटलेल्या या चळवळीचा शेवट झार अलेक्झांडर दुसरा याच्या 1881 साली झालेल्या हत्येत झाला हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर्जनीवनं या कादंबरीत हा संघर्ष अतिशय प्रभावीपणे रंगवलेला आहे. तर्जनीवनं या कथानकाची रचना सरळ रेषेतच केलेली आहे. मधूनमधून जे भूतकाळाचे संदर्भ आहेत ना, ते केवळ कथानकातल्या व्यक्तिरेखांची बॅक स्टोरी म्हणूनच दिलेली आहेत. दोन मुलांची आणि त्यांच्या वडिलांची एका अर्थाने कथा आहे. तर्जनीवनं ही कादंबरी त्याला दिसत असलेल्या दोन पिढ्यांमधल्या वाढत जाणाऱ्या सांस्कृतिक दरीला प्रतिसाद म्हणून लिहिलेली आहे. दोन पिढ्यांमधला संघर्ष दाखवताना तर्जनीवनं हे कथानक दोन पातळींवर उलगडलेलं आहे. भौतिक जगात घडत जाणाऱ्या घटना आणि त्याचबरोबर वैचारिक पातळीवर या घटनांचे उठणारे पडसाद आणि परत विचारांचा पुढे घडत जाणाऱ्या घटना होणारा परिणाम असं हे आव्या चक्र तर्जनीवनं अत्यंत समर्थपणे या कादंबरीत चित्रित केलेलं आहे. माणसाच्या विचारांनीच त्याच्या हातून घडणाऱ्या कृती घडतात हे तर्जनीव काही वेगळं न सांगता या कथानकाच्या द्वारे आपल्याला सांगतोय. या वैचारिक संघर्षात एका बाजूला दोन तरुण आहेत, अरकाडी आणि बाजाराव, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे वडील आहेत, बाजारावची आई आहे, अरकाडीचा काका पावेल हा आहे. एका अर्थानं त्या दोघांची सगळी कुटुंबच दुसऱ्या बाजूला आहेत. हा वैचारिक संघर्ष जवळजवळ सबंध कादंबरीभर तर्जनीवनं दाखवलेला आहे, पण त्याची तीव्रता प्रसंगानुरूप कमी जास्त केलेली आहे आणि तीही अतिशय कल्पकतेने, ज्यामुळे या कथानकाला एक वेगळीच खोली मिळालेली आहे. हा संघर्ष टिपेला पोचतो तो पावेल आणि बाजाराव यांच्यात होणाऱ्या द्वंद्वयुद्धाच्या वेळी. एका अर्थी हाच कादंबरीचा क्लायमॅक्स आहे, पण या द्वंद्वयुद्धाची परिणती एका अर्थी अँटी क्लायमॅक्समध्येच होते. कथानकाच्या प्रमुख व्यक्तिरेखांच्या बॅक स्टोरीज तर्जनीवनं अशा खुबीनं या कथानकात पेरलेल्या आहेत की त्यामुळे या कथानकाची रंजकता अनेक पटीने वाढलेली आहे. एवढंच नव्हे तर या बॅक स्टोरीजमुळे त्या त्या व्यक्तिरेखांची वैचारिक बैठक स्पष्ट करण्याची अजब किमया तर्जनीवनं केलेली आहे आणि कदाचित यामुळेच या कादंबरीतला वैचारिक संघर्ष जास्तच उठून दिसतो. हा वैचारिक संघर्ष तर्जनीवनं मुख्यतः संभाषणांद्वारेच चित्रित केलेला आहे, पण हे करताना तर्जनीवनं ही संभाषणं वेगवेगळ्या प्रसंगात गुंफून या कादंबरीच्या कथानकाचा ओघ कधीही खंडित होऊ दिलेला नाही आणि हे या कादंबरीचं एक प्रमुख बलस्थान आहे. तर्जनीवची कथनशैली अतिशय ओघवती आहे. त्यातली आयरनीची किंवा उपरोधाची झाक अगदी लक्षात घेण्यासारखी आहे. कादंबरीची कथा आपल्याला एक निनावी निवेदक सांगत आहे.
या निवेदकाच्या मधून मधून टिप्पणी आहेत ज्या अतिशय मानविक आहेत. वैचारिक किंवा तात्विक बैठक आणि मानवाच्या मूळ भावना म्हणजेच प्रेम, निष्ठा, सांस्कृतिक इतिहासाच्या प्रभावाखाली माणसाच्या मनाची होणारी जडणघडण आणि त्यामुळे त्याची बनलेली मानसिकता यामधला हा संघर्ष दाखवताना तर्जनीच्या कथनशैलीत जी उत्कट आहे त्यामुळे हा संघर्ष अतिशय उठावदार झालेला आहे आणि त्यामुळेच ही कादंबरी अतिशय वाचनीय झालेली आहे. हा संघर्ष दोन पातळींवर दाखवताना तर्जनीच्या कथनशैलीचा बाज मात्र कायम आहे, अतिशय उल्लेखनीय गोष्ट आहे. इवान तर्जनेव हा रशियन भाषेतला एक अतिशय शैलीदार लेखक आहे. त्याच्या या कृतीला साजेशी अशीच भाषा या कादंबरीत आहे. वेगवेगळ्या व्यक्तींचं बाह्य स्वरूप तसंच त्यांचा अंतरंग अगदी सहजच उलगडून दाखवणारी तर्जनेवची भाषा अतिशय लालित्यपूर्ण आणि प्रासादिक अशी आहे. मोजक्या शब्दात केलेली निसर्गाची अप्रतिम वर्णनं आपल्याला कादंबरीत बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. प्रेम भावनेची उत्कटता दाखवताना तर्जनेवची भाषा अतिशय मृदू कोमल होते आणि भावनिकही. तात्विक आणि वैचारिक गोष्टींचा उहापोह करताना ती अतिशय मार्मिक होते, पण तरीही तिला असलेली नर्मविनोदाची झालर त्यावेळी लपून राहत नाही. तर्जनेवच्या या भाषेची अनेक बदलती आणि विलोभनीय रूप या कादंबरीत आहे आणि या कादंबरीच्या कथानकाचा काही अंशी गुंतागुंतीचा असलेला घाट तर्जनेवची ही समर्थ भाषा अगदी सहजपणे आपल्यासमोर मांडते, सादर करते, आपल्याला कथानकात गुंगून ठेवते. विविध व्यक्तिरेखांचे विचार आणि त्यांचे भावनिक विश्व अचूक टिपण्याचं सामर्थ्यही तर्जनेवच्या या रसाळ भाषेत आहे. ही काय उदाहरणं बघा. वेअर ॲज आय थिंक आय एम लाईंग हिअर इन अ हेस्टॅक, द टायनी स्पेस आय ऑक्युपाय इज सो इन्फॅटिसिमल इन कंपॅरिझन विथ द रेस्ट ऑफ स्पेस विच आय डू नॉट ऑक्युपाय अँड विच हॅज नो रिलेशन टू मी अँड द पिरियड ऑफ टाईम इन विच आय एम फिटेड टू लिव्ह इज सो इनसिग्निफिकंट बिसाइड द इटर्निटी इन विच आय हॅवंट एक्झिस्टेड अँड वोंट एक्झिस्ट अँड येट इन दिस ॲटम दिस मॅथमॅटिकल पॉइंट ब्लड इज सर्क्युलेटिंग अ ब्रेन इज वर्किंग डिझायरिंग समथिंग वॉट केऑस वॉट फार्स. हे वाक्य बाजाराच्या तोंडचं आहे. निहिलिस्ट म्हणजेच शून्यवादी प्रवृत्तीचा माणूस कसा विचार करतो याचं हे बोलकं उदाहरण आहे, नाही का? किंवा हे बघा. वी सिट इन द मड माय फ्रेंड अँड रीच फॉर द स्टार्स. शून्यवादी प्रवृत्तीच्या माणसाच्या वृत्तीचं हे असंच एक ठळक उदाहरण आहे. किंवा हे बघा. एव्हरी मॅन हँग्स बाय अ थ्रेड. एनी मिनिट द ॲबिस मे ओपन अंडर हिज फीट अँड येट ही मस्ट गो अँड इन्व्हेंट फॉर हिमसेल्फ ऑल काइंड्स ऑफ ट्रबल्स अँड स्पॉइल हिज लाईफ. एका विशिष्ट विचारप्रणालीचा गाभा आपल्यासमोर उघड करणारी अशी अनेक वाक्य आपल्याला कादंबरीत मिळतात, आपल्याला विचार करायला भाग पाडतात. मानवी जीवनाचा अर्थ काय हा विचार आपण परत परत करू लागतो आणि सगळ्याकडेच परत नवीन दृष्टीनं बघितलं पाहिजे असे आपल्याला वाटू लागतं. पण याचबरोबर हे बघा. हाऊ वेअर पॅशनेट सिनिंग अँड रेबलियस द हार्ट हिडन इन द टूम द फ्लॉवर्स ग्रोविंग ओव्हर इट पीप सिरेनली ॲट अस विथ देअर इनोसंट आईज द टेल अस नॉट ऑफ इटर्नल पीस अलोन ऑफ दॅट ग्रेट पीस ऑफ इनडिफरंट नेचर द टेल अस टू ऑफ इटर्नल रिकन्सिलिएशन अँड ऑफ लाईफ विदाउट एंड. रेसिको या वाक्याने तर्जनेवनं या कादंबरीचा शेवट केलेला आहे आणि हे करताना त्यानं जणू मानवी जीवनाचं एक चिरंतन सत्यच आपल्यापुढे मांडलेलं आहे. पण तेही किती आगळ्यावेगळ्या पद्धतीनं
हे बघा तदेयच्या भाषेचं असामान्य सामर्थ्य कळायला मला वाटतं ही मोजकीच उदाहरणं पुरेशी आहेत. तर्जेनेवनं आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेच्या साह्याने या कथानकाला एक वेगळंच रूप देऊन या कादंबरीची उंची अनेक पटीने वाढवलेली आहे. या कादंबरीत तशा बऱ्याच व्यक्तिरेखा आहेत पण प्रमुख व्यक्तिरेखांची संख्या मर्यादित आहे. यात अटडीचे वडील आहेत जे निकोलाय त्यांनी ठेवलेली फेनेचका आहे जी त्यांच्या उपकाराखाली दबून गेली असते, जी बाजारावशी अतिशय मोकळेपणाने वागते, कुठलाही संकोच न करता, तिला एक छोटा मुलगा आहे, मात्र तिची निकोलायवर अगदी अढळ श्रद्धा असते. यात निकोलाचा धाकटा भाऊ पावेल आहे ज्याचं आपल्या मोठ्या भावावर विलक्षण प्रेम असतं, इतकं की जेव्हा त्याला वाटतं की बाजारावनं निकोलायच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवलेला आहे तेव्हा तो बिंदकटपणे त्याला म्हणजे बाजारावाला द्वंद्वाचं आवाहन करतो. निकोलायला तो पैशाची अधूनमधून मदतही करत असतो. स्वतःच्या पूर्वाशातल्या असफल प्रेम प्रकरणामुळे मात्र तो अविवाहित राहिलेला असतो. मुळात परंपरावादी असलेला आणि नव्या निहलीस म्हणजे शून्यवादी विचारसरणीचा प्रखर विरोधक असलेला असा हा प्रेमळ माणूस. यात मॅडम ॲना आहे ते अतिशय श्रीमंत आहे, एकटी आहे, सुंदर आहे, स्वच्छंदी आहे, कशाच्या तरी सारखी शोधात आहे पण काय नक्की शोधायचं आहे याच्याशी शोधत आहे. बाजारावकडे ते आकर्षित होते खरी पण हे तयार होत असलेलं नातं ती शेवटी नाकारते, कदाचित बाजारावच्या जहाल वैचारिक भूमिकेमुळे. पण आपल्या बहिणीचे सुखानं तीही सुखी होते आणि शेवटी एका महत्वाकांक्षी माणसाने लग्न करून त्याच्याबरोबर संसारही करू लागते. मॅडम अन्नाची व्यक्तिरेखा अत्यंत व्यामिश्र आहे. नंतर तिची लहान बहीण कात्या आहे, नेहमी बहिणीच्या दबावाखाली राहणारी, सुस्वभावी, समंजस, नेहमी स्वतःला गौण समजणारी पण पुढे आरकडीच्या प्रेमाचा आनंदाने स्वीकार करणारी. यात बाजारावची आई आहे जिला आपल्या मुलाबद्दल विलक्षण अभिमान आहे, त्याच्यावर तिचा वेडा जीव आहे पण तरी त्याला ती जरा दबकूनच असते. शेवटी दोन वडील आहेत, आरकडीचे वडील निकोलाय, एक माफक जमीन असलेले जमीनदार, मध्यमवर्गीय, विधूर, उदारमतवादी, तसे भाबडे, स्वतःच्या मतांविषयी नेहमीच साशंक असलेले, आपल्या मुलावर अतिशय प्रेम असलेले पण त्याच्या विचारप्रणालीमुळे अस्वस्थ झालेले, फिनेचकावर प्रेम करणारे पण त्याबद्दल सतत मनात अपराधी भावना असणारे, असे आठवडीचे वडील निकोलाय. दुसरे आहेत ते बाजारावचे वडील, एक कंट्री डॉक्टर म्हणजे प्रांतात असलेले डॉक्टर, मुलावर अतिशय जीव असलेले, सरळ साधे निष्कपटी, आपल्या आणि आपल्या मुलाच्या बुद्धिमत्तेतला फरक जाणणारे, उदारमतवादी, अतिशय भला माणूस. आणि शेवटी आपले दोन कथानायक अर्कडी आणि बाजाराव. अर्कडी हा बाजारावच्या विचारांनी प्रथम पूर्ण प्रभावित झालेला असला तरी तो सरळ मार्गी आहे, सालस आहे, आधी मॅडम ॲनाच्या प्रेमात पडणारा पण नंतर हळूहळू बाजारावच्या प्रभावाखालून बाहेर पडून स्वतंत्र विचार करणारा, स्वतःच्या कुटुंबाशी अत्यंत गाढ निष्ठा असणारा, थोडासा संकोची पण कात्यावरती आपलं प्रेम आहे हे जाणीव झाल्यावर आपला भिडस्तपणा सहज सोडणारा, शेवटपर्यंत बाजारावर ती राहणारा, त्याला अतिशय मानणारा असा अडकणी. आणि शेवटी बाजाराव खऱ्या अर्थाने या कादंबरीचा नायक. शून्यवादी म्हणजेच निहिलिस्ट, कशावरच श्रद्धा नसणारा, अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा, तुसडा वाटणारा पण खरा अतिशय उमदा, दयाळू, विचारी, बुद्धिवादी पण मॅडमॅनाच्या प्रेमात पडल्यावर आमूलाग्र बदलणारा, प्रेमात पडल्यावर त्याच्या तत्वांची होणारी हार मान्य करणारा आणि त्यामुळे अतिशय व्यथित होणारा. मॅडम अनाचा नकार जिव्हारी लागल्यामुळे पूर्णपणे भरकटणारा आणि शेवटी हकनक मारणारा असा बाजारा.
या सगळ्याच व्यक्तिरेखा खरं तर अतिशय गुंतागुंतीच्या आहेत आणि या सगळ्या व्यामिश्र व्यक्तिरेखांमध्ये तर्जेदेवनं त्याच्या असामान्य लेखणीच्याद्वारे अतिशय गहिरे रंग भरलेले आहेत. या कादंबरीतल्या प्रत्येक व्यक्तीला तिचं स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे, त्यामुळे सगळ्याच व्यक्तिरेखा अतिशय मनोमोहक झालेल्या आहेत आणि तर्जेदेवनं हे अगदी विनाशास केलेलं आहे. ही कादंबरी अतिशय प्रभावी करण्यामध्ये या सगळ्याच व्यक्तिरेखांचं अतिशय मोलाचं योगदान आहे. पण तरीही सगळ्या कथानकावर बाजारावरच्या अतिशय गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाची दाट छाया आहे. हे सगळंच कथानक त्याच्या विलक्षण व्यक्तिरेखेनं प्रभावित झालेलं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे फादर्स अँड सन्स ही कादंबरी प्रकाशित झाली 1862 मध्ये. प्रकाशित झाल्यावर या कादंबरीला प्रचंड लोकमान्यता मिळाली, अर्थात तिच्यावर टीकाही झाली. रशियातील उदारमतवाद्यांना असं वाटलं की कट्टरपंथीयांच्या विषयी या कादंबरीत पाहिजे तेवढी टीका नाही झालेली, तर नेहमीच कट्टरपंथीयांना असं वाटलं की तर्जेदेवनं त्यांच्या विचारप्रणालीवर नको तेवढी टीका केलेली आहे. निहिलिझम हा शब्द या कादंबरीमुळे जनमानसात रुजला गेला. या शब्दाचा पुढे जगभर मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. रशियन साहित्यातील ही जवळजवळ पहिलीच पूर्णपणे आधुनिक असलेली कादंबरी असंही म्हणता येईल. निकोले गोगोलच्या डेड सोल्स या कादंबरीलाही असं म्हणता येईल खरं, पण ती कादंबरी अखेरपर्यंत अपूर्णच राहील हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पाश्चात्य जगात अत्यंत महत्वपूर्ण स्थान प्राप्त केलेली ही पहिलीच रशियन कादंबरी. अनेक जगप्रसिद्ध लेखकांनी या कादंबरीची मुक्तगणाने स्तुती केली, ज्यात फ्रेंच लेखक गुस्ताफ फ्लॉबर्ट, गाय दे मोपासा हे होते, तसंच अमेरिकन लेखक हेनरी जेम्स हाही होता. कॅनडियन नाटककार जॉर्ज एफ वॉकरनं 1988 साली नथिंग सेक्रेट या नावाचं या कादंबरीवर आधारलेलं नाटक सादर केलं. तसंच आयरिश नाटककार ब्रायन फ्रिलनं देखील या कादंबरीवर आधारलेलं नाटक लिहिलं, पण या कादंबरीचं नाव तसंच ठेवलं. रसिको, दोन पिढ्यांचा संघर्ष हा मानवी जीवनाचा स्थायीभावच आहे. या कादंबरीतला हा असा संघर्ष रशियातील निहिलिझमच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर जरी असला, तरी एका अर्थाने हा संघर्ष केवळ रशियापुरता मर्यादित नाही, तर तो वैश्विक आहे. जरी त्याची रूपं वेगवेगळ्या समाजात वेगवेगळी असली तरी, ज्याला ड्युएल कॅरेक्टर स्टडी म्हणतात, त्याचा आधार घेऊन, त्याचा वापर करून तर्जेदेवनं बाजाराव आणि अर्केडी या दोघांची निहिलीस किंवा शून्यवादी मानसिक अवस्था मानसिकता मॅडम अना वरच्या त्यांच्या प्रेमामुळे कशी क्षतिग्रस्त होते अत्यंत प्रभावपणे दाखवून जणू मानवी भावनांचा सर्वंकष प्रभाव अधोरेखित केलेला आहे. मानवाच्या मूळ भावना कुठल्याही विचारप्रणालीपेक्षा श्रेष्ठ असतात हे तर्जेदेव काय वेगानं सांगता आपल्यासमोर स्पष्ट करतो आहे, आणि ते देखील विभिन्न विचारसरणींच्या दाहक संघर्षाच्या ठळक पार्श्वभूमीवर. या कादंबरीचं मोठेपण याचंच सामावलेलं आहे. सबन कादंबरीवर कथानकाचा वाहता हो तर्जेदेवनं अत्यंत कौशल्याने जपलेला आहे. दोन पिढ्या आणि दोन विचारप्रणाली यामधला संघर्ष अत्यंत भेदकपणे दाखवतानाच मानवी मूल्यांच्या रिलेव्हन्स म्हणजेच समर्पकतेबद्दलचं अत्यंत मार्मिक भाष्य करणारी इवान तर्जेदेवची असामान्य कलाकृती जागतिक साहित्यातील एक क्लासिक म्हणून आता सर्वमान्य झालेली आहे.